तालिबानांनी केला हल्ला. अमेरिकन लष्करानं परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलंय. कंदहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला, तालिबान्यांनी केला रॉकेट हल्ला. अफगाणिस्तान रॉकेट हल्ल्यानं पुन्हा हादरला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दिला दुजोरा. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानचं पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबाननं पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून मोठा संघर्ष निर्माण झालाय. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्या चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आलाय. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 7 एप्रिल 2021 रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता. अमेरिकन लष्करानं परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलंय. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबाननं उच्छाद मांडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबाननं अफगाणीमधील विविध भागावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पाहूया आणखी या संदर्भातला तपशील. अमेरिकन लष्करानं परतीचा रस्ता धरला, त्यानंतर अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचं संकट उभं राहिलं. तालिबानचे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अफगाणिस्तानातील 85 भागांवर कब्जा मिळवल्याचा तालिबाननं दावा केलाय. अफगाणिस्तानच्या 398 जिल्ह्यांपैकी 250 जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा. मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळानं हा दावा केलाय. तालिबाननं उत्तर अफगाणिस्तानातल्या जुन्या बाले किल्ल्यात जम बसवलाय. गेल्या 15 दिवसात 5,600 कुटुंबांचं घरातून पलायन झालंय.